नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। टेट परीक्षेबद्दल एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे मित्रांनो। तर पहा, राज्यात शिक्षकांच्या भरतीसाठी नुकतीच टेटची परीक्षा घेण्यात आली, तर अजून चालू आहे। मात्र या परीक्षेमध्ये 200 प्रश्नांपैकी 150 प्रश्न हे गणित आणि बुद्धिमत्ता विषयाशी संबंधित होते, त्यामुळे सरकारने ही भरती सर्व विषयाच्या शिक्षकांसाठी राबवली की केवळ गणित शिक्षकांसाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे। बघा मित्रांनो, तर ही भरती पूर्ण शिक्षकांसाठी राबवलेली आहे की फक्त गणित शिक्षकांसाठी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मित्रांनो, 200 प्रश्नांपैकी 150 प्रश्न हे गणित व बुद्धिमत्ता यावरती विचारण्यात आलेला आहे असं इथे म्हणणं आहे। बघा पुढे पहा, मागील 5 वर्षापासून मित्रांनो शिक्षकांची भरती बंद असल्याने डीएड बीएड विद्यार्थ्यांवर बेरोजगार राहण्याची वेळ आली होती। यावेळी भरती होत असल्याने अनेकांना आशा निर्माण झाली होती, मात्र परीक्षेला गेलेल्या अनेक उमेदवारांना निराशा सहन करावी लागली। विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी टेटची परीक्षा महापवित्र पोर्टलद्वारे घेतली जात होती, मात्र यावर्षी प्रथमच IBPS ही परीक्षा घेत आहे। मित्रांनो बघा, तर संपूर्ण प्रश्न बुद्धिमत्ता गणितवरती विचारण्यात येत आहे असं विद्यार्थी म्हणत आहे, आणि ही जी परीक्षा आहे फक्त गणित शिक्षकांसाठीच आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। मित्रांनो, तुम्ही परीक्षा दिलेली आहे, तुम्हाला पण गणित व बुद्धिमत्तावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत का, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो। तसेच मित्रांनो पहा, हे देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे की ज्या काही परीक्षा आहे मित्रांनो, 3 मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे। परीक्षा संपताच मित्रांनो पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल असं त्यांचं म्हणणं आहे, आणि जे काही विद्यार्थी आरोप करत आहे त्यावरती त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की खूप जणांनी ही परीक्षा अवघड जात आहे वगैरे वगैरे असं म्हणत आहे, आणि आम्ही डायरेक्ट निकाल जाहीर करू असं त्यांनी स्पष्ट त्यांचं जे काही घोषणा किंवा नोटिफिकेशन आहे ती दिलेली आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो आता यामध्ये काही होऊ शकत नाही, डायरेक्ट मित्रांनो निकाल जाहीर होईल। ओके, ज्यांची परीक्षा बाकी आहे ना त्यांना फक्त एकच मी सांगू शकतो, बघा मित्रांनो, बुद्धिमत्ता आणि गणितवर जास्त भर आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचा करायचा आहे। ओके, तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। धन्यवाद।